हैदर कबली वाले दी मौत आखरी बेला आ गया। मक्का भी दूर है, मदीना भी दूर है, कमली वाले दी मौत आखरी बेला आ गया। सरकार दे अथरू मौत दे चेहरे दे उते डिगे, इन्होंने अखा खोलिया। आखरी हिटकी आई, कमली वाला फड़के सीने दे नाल लगाया। फरमा दिया वे सोने आजा सीने लग जाओ, तेनु हलीमा भी लोरियां दितिया होने, तेनु सीमा भी लोरियां दितिया होने, तेनु यमया मन भी लोरियां देनिया होने। आजा जादी वरी मां खुलू लोरी ले ले, मां ने सीने लगा के मत्था चुमे आऊ। कदे लब चुम दिया होने, कदे रुखसार चुम दिया होने, नले सीने लगा के रोई जा रही आऊ। आखरी हिचकी आई, कमली वाला यमया मन की गोदी ज रखे आऊ। फरमा दिया नियो में अमन में टुर चली, निजे नदिया मामा टुर जांदिया होने, ओ बच्चे नुकरा जुबै के रोंदे। अल्लाह ने रिजा फरमाया, अल्लदीन यत्तबियून रसूल नबी अल उम्मी अल्लदी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौराति वल इंजील। हजरत मुफ्ती अहमद यार खनीमी रहमतुल्लाह अलैह फरमा देने, आप फरमा देने, उम्मी उम्मी चु निकलिया, उम्म दा मानी मां है। ਜਿਵੇਂ ਮੱਕਤੁਲ ਮੁਕਰਮਾ ਨੂੰ ਮੁਲ ਖੁਰਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਸੂਰੇ ਬਾਦ ਨੂੰ ਮੁਲ ਕਿਤਾਬ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਉਮੀ ਉਮੀ ਚੋਂ ਨਿਕਲਿਆ, ਉਹ ਮਦਾ ਮਾਨੀ ਮਾਂ ਹੈ। ਅੱਲਾ ਨੇ ਫਰਮਾਇਆ ਨਬੀ ਅਲ ਉਮੀ, ਫਰਮਾਇਆ ਇਹ ਉਹ ਨਬੀ ਹੈ ਜਿਹੜਾ ਮਾਂ ਵਾਲਾ ਨਬੀ ਹੈ। ਅੱਜ ਕੀਤੀ ਆਲਾ ਸਾਰੇ ਨਬੀ ਮਾਵਾਂ ਵਾਲੇ ਨੇ, ਇੱਕ ਈਸਾ ਉਹ ਵੀ ਨਬੀ ਹੈ ਜਿਹਦਾ ਬਾਪ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਮਾਂ ਦੀ ਉਹਦੀ ਵੀ ਹੈ। अल्लाह सारे नबी मामा वाले ने, अल्लाह ने फरमाया सारे मामा वाले ने, पर जिवें नबियां विच मुहम्मद वर्गा नबी कोई नहीं, मामा विच आमिना वर्गी मां कोई। सुभान अल्लाह। नारे रिसालत, अजमत ओ शान ए वालदैन ए मुस्तफा, अजमत ओ शान ए वालदैन ए मुस्तफा, अजमत ओ शान ए वालदैन ए मुस्तफा। ओ बोले जिन्हों अपनी अम्मी नाल प्यार है। सुभान अल्लाह। भाई सारे अपने अबू दा नाम अपने नाम नाल लिख देने, मुहम्मद दी वारी आई ते अल्लाह फरमा नबी अल उम्मी, मां वाला नबी। सुभान अल्लाह। भाई मां वाला नबी, तारफ देखो मेरे नबी दा, नबी अल उम्मी, मां वाला नबी। उस मां दी फिर अजमत सदके ना जाइए। Guess what? अब मैं दुनिया की सारी ज़बानों में बात कर सकता हूँ। Every single one of them. Let me show you how. Everything. मां नूं मुहम्मद दी मां बनन दे शर्फ हासिल है। तो यार जेड़ा हाफिज़े कुरान दा अबू होवे, हाफिज़े कुरान दी मां होवे, ओ नाज ना दस दी है मेरा पुत्र हाफिज़े कुरान है, इन्हें सत नस्लां बख्शा लेनियां ने। ਹਾਫਿਜ਼-ਏ-ਕੁਰਾਨ ਹੋਵੇ ਉਹ ਸੱਤ ਨਸਲਾਂ ਬਖਸ਼ਵਾਉਂਦਾ ਤੇ ਜਿਹਦਾ ਸਾਹਬ-ਏ-ਕੁਰਾਨ ਹੋਵੇ ਮੈਂ ਉਸ ਮਾਂ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਛੇੜਾ ਲਗਾ ਜਿਹੜੀ ਮਾਂ ਦਾ ਲਾਲ ਸਾਹਬ-ਏ-ਕੁਰਾਨ ਹੈ ਸਾਡਾ ਪੁੱਤਰ ਤਿੰਨ ਸਾਲ ਚ ਹਿਫਜ਼ ਕਰ ਲਵੇ ਤੇ ਸਾਡੇ ਸਿਰ ਤੇ ਰੱਬ
दवे। सुभान अल्लाह। उस मां दिया क्या शान है जिदा पुत्र साहब कुरान है। गिरामी कदर हजरात पढ़ा कुरान उस मां दी शान है। तुसी नहीं बोले नहीं ते पढ़ मैं देना सी। कोई नहीं बोले सुभान अल्लाह। हाथ चुके बोलो मैनू पता लगे नबी पाक दे जूंदे जाग दे नौकर च बैठा। कला खराब हो जाए सुबह लोग पूछा तेरे गले नु की होया। आखिर राती साडे मोहल्ले नबी पाक दा मिला सी मैं सुभान अल्लाह कहंदा रहा। अल्लाह ने रिजा फरमाया व तवक्कल अलल अजीज रहीम अल्लजी यराक हीन तकूम व तकल्लुबक बिसाजिदी। परवरदिगार ने फरमाया सोने आदम तो लेके आमीना ताई मैं जिथे जिथे तेरा नूर रखिया
ਉਹ ਸਾਰੇ ਸਾਜਦੀਨ ਸਨ, ਉਹ ਸਜਦੇ ਮੈਨੂੰ ਕਰਦੇ ਰਹੇ ਸਨ। ਕਈ ਲੋਕ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਨਬੀ ਦੇ ਮਾਪੇ ਮਾਜ਼ੱਲਾ ਅਲਿਆਜ਼ੁ ਬਿੱਲਾਹ, ਕਹਿੰਦੇ ਨਬੀ ਦੇ ਮਾਪੇ ਮੁਸ਼ਰਕੀਨ ਸਨ, ਰੱਬ ਕਹਿੰਦੇ ਸਾਜਦੀਨ ਸਨ। ਅੱਲਾ ਕਹਿੰਦਾ ਵਾ ਤਕੱਲੁਬ ਕਫੀ ਸਾਜਦੀਨ, ਸੋਹਣਿਆ ਮੈਂ ਜਿੰਨਾ ਚ ਤੈਨੂੰ ਭੇਜਿਆ ਉਹ ਤੇ ਸਜਦਾ ਹੀ ਮੈਨੂੰ ਕਰਦੇ ਰਹੇ ਨੇ, ਉਹ ਮੇਰੀ ਜ਼ਾਤ ਨੂੰ ਸਜਦੇ ਕਰ ਰਹੇ, ਉਸ ਮਾਂ ਦੀ ਅਦਮਾ ਤੂੰ ਸਦਕੇ ਜਾਵਾਂ। ਅੱਲਾ ਫਰਮਾਂਦਾ ਲਕਦ ਮੰਨਲਲਾਹੁ ਅਲਲ ਮੁਮਿਨੀਨ ਇਦ ਬਅਸ ਫੀਹਿਮ ਰਸੂਲਾ, ਅੱਲਾ ਫਰਮਾਂਦਾ ਮੈਂ ਮੂਮਿਨਾਂ ਤੇ ਇਹਸਾਨ ਕੀਤਾ, ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਰਸੂਲ ਭੇਜਿਆ, ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਰਸੂਲ ਭੇਜਿਆ, ਬਈ ਉਹਨਾਂ ਵਿੱਚ ਰਸੂਲ ਭੇਜਿਆ, ਕਿੰਨਾ ਵਿੱਚ ਮੂਮਿਨਾਂ ਵਿੱਚ। 15 ਸਦੀਆਂ ਬਾਅਦ ਅਸੀਂ ਮਿਲਾਦ ਕਹਿਣ ਮਿਲਾ ਕੇ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਉਹ ਮੂਮਿਨ ਅਸੀਂ ਹਾਂ ਜਿਹਨਾਂ ਵਿੱਚ ਰਸੂਲ ਆਇਆ। ਮੈਨੂੰ ਸੱਚੀ ਦੱਸ 15 ਸਦੀਆਂ ਬਾਅਦ ਅਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਉਹ ਮੂਮਿਨ ਆ ਜਿਹਨਾਂ ਵਿੱਚ ਨਬੀ ਆਇਆ ਸਾਡੇ 'ਚ ਆਇਆ ਤੇ ਜਿਹੜੀ ਮਾਂ 'ਚ ਸਾਰਿਆਂ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਆਇਆ। ਜਿਹੜੀ ਮਾਂ ਚ ਸਾਰਿਆਂ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਆਇਆ ਉਸ ਮਾਂ ਦੇ ਫਿਰ ਮੂਮਿਨਾ ਹੋਣ ਚ ਸ਼ੱਕ ਕੀ ਹੋ ਸਕਦਾ, ਜਿਹਦਾ ਨਾਂ ਹੀ ਆਮਿਨਾ ਹੋਵੇ। ਆਮਿਨਾ ਦੇ 3 ਮਾਨੇ ਨੇ, ਆਮਿਨਾ ਦਾ ਮਾਨੀ ਅਮਨ ਵਾਲੀ, ਆਮਿਨਾ ਦਾ ਮਾਨੀ ਅਮਾਨਤ ਵਾਲੀ, ਆਮਿਨਾ ਦਾ ਮਾਨੀ ਈਮਾਨ ਵਾਲੀ। ਉਸ ਮਾਂ ਦੀ ਅਜ਼ਮਤ ਮੈਂ ਪੰਜਾਬੀ ਚ ਦਾ ਤਰਜਮਾ ਜੇ ਕਰਨਾ ਕਿ ਤੈਬਾ ਜਈ ਛਾ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਤੈਬਾ ਜਈ ਛਾ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਮੇਰੇ ਆਕਾ ਦੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਸਾਰੇ ਜੱਗ ਵਿੱਚ ਮਾਂ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਕੋਈ ਨਹੀਂ ਪਰ ਮੇਰੇ ਆਕਾ ਦੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਸਾਰੇ ਜੱਗ ਵਿੱਚ ਮਾਂ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਮੈਂ ਉਸ ਮਾਂ ਤੋਂ ਜ਼ਿਕਰ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨ ਲੱਗਾ, ਸ਼ਾਇਦ ਕਿ ਤੇਰੇ ਦਿਲ ਮੇ ਉਤਰ ਜਾਏ ਮੇਰੀ ਬਾਤ। ਮੇਰੇ ਮਿਲਤ ਦੇ ਨੌਜਵਾਨੋ, ਮਖਦੂਮ ਸਾਹਿਬ ਕਹਿ ਰਹੇ ਸਨ ਕਿ ਮੇਰੀ ਦਾੜੀ 'ਚ ਥੋੜ੍ਹੇ ਥੋੜ੍ਹੇ ਵਾਲ ਸਨ ਜਦੋਂ ਮਾਸੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਸੁਣਨਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ। ਮੈਂ ਆਪਣੇ 23 ਸਾਲਾਂ ਦੌਰੇ ਖਿਤਾਬਤ 'ਚ ਅਲਹਮਦੁਲਿਲਾ ਮੇਰੇ ਸਾਈਂ ਦੇ ਜੋੜਿਆਂ ਦੀ ਖਰਾਤ, ਮੈਂ ਕਦੇ ਸੋਚ ਕੇ ਮਿੰਬਰ 'ਤੇ ਨਹੀਂ ਬੈਠਾ ਕਿ ਮੈਂ ਕੀ ਤਕਰੀਰ ਕਰਨੀ ਹੈ, ਜੋ ਸਾਈਂ ਅਤਾ ਫਰਮਾ ਦਿੰਦੇ ਨੇ ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਮੈਂ ਬਿਆਨ ਕਰ ਦਿੰਦਾ। ਬਸ ਉਹਨਾਂ ਫਰਮਾਇਆ ਅੱਜ ਇਹ ਤੇ ਇਹੀ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਚੱਲੇਗਾ। ਕੌਣ ਇਹਦੇ ਵਾਲੀ ਜਦੋਂ ਮਾਂ ਦੀ ਗੋਦੀ ਵਿੱਚ ਆਏ ਤੇ ਫਿਰ ਅੰਮਾ ਹਲੀਮਾ ਲੈ ਗਈਆਂ, ਫਿਰ ਕਦੇ ਆਇਆ ਤੇ ਇਸ ਤੋਂ ਪਿਛਲੀ ਤਫਸੀਲ ਸੁਣਾਵਾਂਗਾ, ਅੱਜ ਇਸ ਤੋਂ ਅਗਲੀ ਸੁਣ ਲਓ। ਲੋਕਾਂ ਦੇ ਬੱਚੇ ਸਾਢੇ 2.5 ਸਾਲ ਤਕਰੀਬਨ ਜਾਂ 2 ਸਾਲ ਮਾਵਾਂ ਦੇ ਹਲੀਮਾ ਦੇ ਜਾਂ ਦਾਈਆਂ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵੱਸਦੇ, ਨਬੀ ਪਾਕ 4.5 ਸਾਲ ਹਲੀਮਾ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵੱਸ ਕੇ ਆਏ। ਕਿਉਂ? ਕਿਉਂਕਿ ਅੰਮਾ ਹਲੀਮਾ ਦਾ ਦਿਲ ਹਜ਼ੂਰ ਦੇ ਬਾਜੂ ਲੱਗਦਾ ਹੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਜਦੋਂ 2.5 ਸਾਲ ਦਾ ਪਾਲ ਕੇ ਤੇ ਰਿਵਾਜ ਦੇ ਮੁਤਾਬਿਕ ਦੇਵਨ ਆਈਆਂ ਨਾ ਅੰਮਾ ਹਲੀਮਾ ਤੇ ਹਜ਼ੂਰ ਨੂੰ ਜਦੋਂ ਮਾਂ ਦੀ ਗੋਦੀ 'ਚ ਰੱਖਿਆ ਤੇ ਛਮ ਛਮ ਅਥਰੂ ਤੇ ਰੋ ਕੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਕਹਿੰਦੀਆਂ ਹਲੀਮਾ ਤੇਰੀ ਤੇ ਬਾਅਦ ਘੜੀ ਨਹੀਂ ਗੁਜ਼ਰਦੀ, ਰਾਤਾਂ ਕਿਵੇਂ ਗੁਜ਼ਾਰੇਗੀ। ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਤੇ ਸੈਯਦ ਆਮਿਨਾ ਰਜ਼ੀ ਅੱਲਾਹੁ ਤਾਲਾ ਅਨਹਾ ਹਜ਼ੂਰ ਦਾ ਮੱਥਾ ਚੁੰਮ ਕੇ ਫਰਮਾਦੀਆਂ ਹਲੀਮਾ ਬੜੇ ਚਾਵਾਂ ਨਾਲ ਮੇਰੇ ਲਈ ਯਤੀਮ ਪਾਲ ਕੇ ਲਿਆ, ਮੁਹੰਮਦ ਪਾਲ ਕੇ ਲਿਆ ਆਈ ਹੈ, ਅੱਜ ਮੰਗ ਕੀ ਮੰਗਦੀ ਹੈ। ਦਾਈਆਂ ਤੋਹਫੇ ਲੈਂਦੀਆਂ ਸਨ, ਪੈਸੇ ਲੈਂਦੀਆਂ ਸਨ, ਬੱਕਰੀਆਂ ਲੈਂਦੀਆਂ ਸਨ, ਕੱਪੜੇ ਲੈਂਦੀਆਂ ਸਨ, ਜੋੜੇ ਲੈਂਦੀਆਂ ਸਨ ਤੇ ਸੈਯਦ ਆਮਿਨਾ ਫਰਮਾਦੀਆਂ ਹਲੀਮਾ ਮੇਰਾ ਮੁਹੰਮਦ ਪਾਲ ਇਹ ਦੱਸ ਕੀ ਲੈਣਾ। ਹਲੀਮਾ ਰੋ ਕੇ ਫਰਮਾਨ ਲੱਗੀਆਂ ਆਮਿਨਾ ਨਾ ਮੈਂ ਕੱਪੜੇ ਲੈਣੇ, ਨਾ ਮੈਂ ਬੱਕਰੀਆਂ ਤੇ ਨਾ ਮੈਨੂੰ ਤੋਹਫੇ ਦੇ, ਪੈਸੇ ਦੀ ਮੈਨੂੰ ਲੋੜ ਤੇ ਕਮੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਰਹੀ ਤੇ ਸੈਯਦ ਆਮਿਨਾ ਫਰਮਾਦੀਆਂ ਹਲੀਮਾ ਕੀ ਲੈਣਾ। ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਕਹਿੰਦੀਆਂ ਕੁਝ ਦੇਣਾ ਹੀ ਤੇ ਮੈਨੂੰ ਆਪਣਾ ਮੁਹੰਮਦ ਹੀ ਦੇ ਦੇ, ਮੈਨੂੰ ਆਪਣਾ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਦੇ, ਮੇਰਾ ਇਹਦਾ ਬਾਜ ਗੁਜ਼ਾਰਾ ਕੋਈ ਨਹੀਂ। ਫਿਰ ਵਾਹ ਕਮਲੀ ਵਾਲੇ ਦੀ ਅੰਮੀ ਮੈਂ ਤੇਰੀ ਅਦਮਾ ਤੂੰ ਸਦਕੇ ਜਾਵਾਂ, ਸੋਹਣੇ ਦਾ ਮੱਥਾ ਚੁੰਮਿਆ ਤੇ ਹਲੀਮਾ ਦੀ ਗੋਚ ਰੱਖ ਕੇ ਫਰਮਾਇਆ ਜਾ ਮੁਹੰਮਦ ਹੀ ਲਾ। ਸਾਰੇ 2.5 ਸਾਲ ਪਲਦੇ ਮੇਰੇ ਨਬੀ 4.5 ਸਾਲ ਹਲੀਮਾ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵੱਸ ਕੇ ਆਏ, ਕਿਉਂਕਿ ਅੰਮਾ ਹਲੀਮਾ ਦਾ ਦਿਲ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ। ਹੁਣ ਅੰਮਾ ਹਲੀਮਾ ਜਦੋਂ 4.5 ਸਾਲ ਪਾਲ ਕੇ ਦੇ ਗਈਆਂ, 6 ਸਾਲ ਤੱਕ ਨਬੀ ਪਾਕ ਆਪਣੀ ਮਾਂ ਦੀ ਗੋਦੀ 'ਚ ਪਲਦੇ ਰਹੇ, 6 ਸਾਲ ਉਮਰ ਹੋਈ ਨਾ। ਨਬੀ ਕਰੀਮ ਅਲੈਹਿ ਸਲਾਤੁ ਵਸਲਾਮ ਬਾਹਰੋਂ ਘਰ ਆਏ ਨਾ ਤੇ ਦੇਖਿਆ ਮਾਂ ਨਜ਼ਰੀ ਨਾ ਆਵੇ, ਮਾਂ ਸਾਰੇ ਕਮਰੇ ਵੇਖੇ, ਸਹਿਨ ਦੇਖਿਆ, ਉਹ ਯਾਰ ਆਮ ਚੌਧਰੀ ਦਾ ਵਿਹੜਾ ਨਹੀਂ ਮਾਂ, ਤੇ ਮੇਰੇ ਨਬੀ ਦੇ ਤੇ ਦਾਦਾ ਜੀ ਦਾ ਵਿਹੜਾ ਸੀ ਜਿਹੜੇ ਪੂਰੇ ਅਰਬ ਦੇ ਸਰਦਾਰ ਸਨ। ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ ਕਾਬੇ ਦੇ ਮਤਵੱਲੀ ਕੋਈ ਕਿਸੇ ਦਰਬਾਰ ਦਾ ਸਜਾਦਾ ਨਸ਼ੀ, ਕੋਈ ਕਿਸੇ ਦਰਬਾਰ ਦਾ ਸਜਾਦਾ ਨਸ਼ੀ, ਨਬੀ ਪਾਕ ਦੇ ਦਾਦਾ ਜਾਨ ਕਾਬੇ ਦੇ ਸਜਾਦਾ ਨਸ਼ੀ। ਕੌਣ ਇਹਦੇ ਵਾਲੀ ਨੇ ਸਾਰਾ ਵਿਹੜਾ ਦੇਖਿਆ ਤੇ ਮਾਂ ਨਜ਼ਰੀ ਨਾ ਆਈ,
तुसा अपने वेड़े च कदे गौर कीता होवे, बच्चा बाहरू घर आवे ना, सारे बैठे हो, मां नजरी ना आवे, ते बच्चा जो ही दरवाजे चो अंदर आउंदा ते पहला लफ्ज पता की हुंदा, मामा अज दे बच्चे ओ क्या बगा मामा, सारे बैठे ने, ओ किसे नु नहीं बुलाएगा, पहले मां नु ढूंढेगा, मां किथे, बच्चा मां नु ढूंढदा, मेरी मां किथे, पहले जाके मां नु मिलेगा, फिर किसे होर नु। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत वाली मासूमियत, सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर आए थे, मां नजरी ना आई, अल्लाह अल्लाह वो बचपने की भवन, उस खुदा भाती सूरत पे लाखों सलाम। मेरे आका ले सलात व सलाम ने वेख्या ते मां नजरी ना आई ना, ते रो के ना ते आसमान वल वेख के बस अपने दिल च पूछा, मेरी अम्मी किथे रहे, अबू ते है कोई नहीं, ते मां किथे। अल्लाह ने दिले अनवर च इल्हाम किया कि सोने मां कमरे च पे रोंदी हो, हुजूर दौड़ के कमरे च गए ते वेख्या मां कमरे च अंधेरा करके ना गोड़े सिर रख के पे रोवे। डॉक्टर ताहा मिस्री ने लिखा कि कौन है वाली 6 साल की उम्र ते मां दे गले च बावां पाई, मां रोवे ना ते बच्चे नू ना पता होवे मां क्यों रोंदी है ते बच्चा भी रोंदा है, उधर मां रो रही है इधर हजूर रे हजूर दे अथरू मां दे ते मां दे अथरू हजूर दे चेहरे ते लिखदे, मां दे लबां ते लब रख के आख्या मैं ते दुनिया दियां रोंदियां मावां चुप करवाना आया, सुभान अल्लाह, तो मेरी मां क्यों रोई। सैयद आलम ने अपनी मासूमियत फरमाते ने, अम्मी अम्मी मैं ते कुछ नहीं ना आख्या, सुभान अल्लाह, मेरे चाचा या ताया दादा जान ते नहीं कुछ आख्या, आख्या सोनिया मेनू कोई गम नहीं, अम्मी रोंदे क्यों हो, अम्मी क्यों रो रहे हो, मां ने सीने लगा के आख्या वे मेनू तेरे पाप अब्दुल्ला दी याद आई, आज मैंने अब्दुल्ला दी याद आई, दुनिया डाउंडी माड़े डर दे उफ नहीं कर दे तुर जावन महबूब जिना दे उन्ना जुंदे मैनू कलिया छड़ के आ गया सैं, पर आवे रब ने मैनू कलिया नहीं रहन दिंदा, मैं तेरे गुलशन च किड्डा सोना फुल मुहम्मद लेके आई, मत्था चुम के आख्या सोने कदे मंग के वेखते सही मैं सारी कायनात तेरी जुल्फ दे कुंडल तो वार देनी, आख्या दादा जी इजाजत होवे ते अम्मी नाल नानकियों हो आवां, सुभान अल्लाह, ख्याल किए अम्मी उदास ने नानके जावन गए ना ते अपने ताल्लुकदार ते अपने अजीजा नु मिलन गया ते अम्मी दा दिल ठीक हो जाए, आख्या दादा जी इजाजत होवे ते अम्मी नाल नानकियों हो आवां, दादा जी ने उस वेले काफिले दा इंतजाम कीता, काफिला मेरे नबी दे नानके मदीने जा रहा है, सुभान अल्लाह, ओ पुरानी मेरे नबी दी खानदानी खिदमत गुजार हजरत उम्मे ऐमन बरकत नाम दी हबशा औरत जिन्हों उम्मे ऐमन दी कुनियत ना पुकारिया गया, उस उम्मे ऐमन नु नबी पाक दी खिदमत लई दादा जी ने काफले दे नाल भेजिया, नबी पाक अपनी अम्मी ते हजरत उम्मे ऐमन दे नाल अपने बचपन च मदीना तैयबा आए, 1.5 महीना मेरे नबी अपनी अम्मी नाल मदीने रहे, अपने वालिद गिलामी दी कब्र ते हाजरी दित्ती, 1.5 महीना मेरे नबी नु सारी जिंदगी याद रहा, सुभान अल्लाह, ओ जेड़ा मां नाल गुजारिया सी जदों हिजरत करके नबी पाक मदीना तैयबा आए ते एक मुकाम तो गुजर के फरमाया इत्थे पानी दा तालाब हुंदा सी ते मैं इत्थे नहांदा हुंदा सी,
इशारा करके फरमाया से मोहल्ले दी एक छोटी जी बच्ची सी मैं उहदे नाल खेडदा हुंदा सी। ਉਹ ਡੇਢ ਮਹੀਨਾ ਜਿਹੜਾ ਮਾਂ ਨਾਲ ਗੁਜ਼ਾਰਿਆ ਮੇਰੇ ਨਬੀ ਨੂੰ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਯਾਦ ਰਿਹਾ। ਡੇਢ ਮਹੀਨਾ ਆਪਣੇ ਨਾਨਕੇ ਗੁਜ਼ਾਰ ਕੇ ਤੇ ਕਾਫਿਲਾ ਮੁੜ ਮਦੀਨੇ ਤੋਂ ਮੱਕੇ ਵੱਲ ਟੁਰਿਆ ਤੇ ਨਬੀ ਪਾਕ ਆਪਣੀ ਮਾਂ ਦੀ ਉਂਗਲੀ ਫੜ ਕੇ ਕਾਫਲੇ ਦੇ ਨਾਲ ਮੱਕੇ ਵੱਲ ਜਾ ਰਹੇ। 450 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦਾ ਸਫ਼ਰ ਹੈ। ਨਬੀ ਪਾਕ ਆਪਣੀ ਅੰਮੀ ਤੇ ਉਮੇ ਅਹਿਮਦ ਨਾਲ ਜਾ ਰਹੇ। ਅਚਾਨਕ ਰਸਤੇ 'ਚ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ਆਈ ਜਿਹਦਾ ਨਾਮ ਹੈ ਮੁਕਾਮੇ ਅਬਵਾ। मुकामे अबवा जिथे मक्का भी दूर ते मदीना भी दूर नानके भी दूर ते दादके भी दूर सैयदा आमिना नू अचानक शिद्दत दा बुखार आ गया। इतना शदीद बुखार है कि गशी दे दौरे आ रहे ते नबी पाक दी गोद विच मां दा सिरे ते मां बेहोश है। हजूर दे अथरू मां दे चेहरे ते डिगदे। 6 साल दी उम्र कमली वाले रो रो के ते मां दीआं ज़ुल्फ़ां च हाथ फेर के कहंदे ने अम्मा अखां खोल तेरा मुहम्मद फेर रोंदा है। अम्मा अखां खोल मुहम्मद रो रहे। मैं फरमा दिया मैं करीब खलो के रो रही हूं। नौजवान इधर कमली वाले दी मौत आखिरी बेला आ गया। मक्का भी दूर है मदीना भी दूर है कमली वाले दी मौत आखिरी बेला आ गया। सरकार दे अथरू मौत दे चेहरे दे उते डिगे तेनु हलीमा भी लोरियां दित्तियां तेनु सीमा भी लो। Is your tech world stuck in the past? It's time you join I लोरियां दित्तियां मन भी लोरिया देने आजा जाती वरी मां फुलू लोरी लै लै मां ने सीने लगा के मथा चुमे आऊ कदे लब चुम दिया आने कदे रुखसार चुम दिया आने नल सीने लगा के रोई जा रही आऊ। आखरी हिचकी आई कमली वाला उमे अमन की गोदी च रखे आओ। फरमा दिया ने उमे अमन मैं टुर चली निजे नदिया मावा टुर जांदिया आने बच्चे नुकरां च बह के रोंदे ने ओ बच्चे दीवारां नाल लग जांदे ने ओ मैं अमन मेरे मुहम्मद नूं रोण ना देवीं ए नुकरां च बह के रोया मेरी कबर च रूह तड़प जाएगी नल रो के फरमादियां दा ख्याल रखना ई शादरा दे रहण वाले मां दा आखरी वेला आ जाए मावा नहीं कहदिया मेरे बड़े दा ख्याल रखिया आज मावा नहीं कहदिया मेरे बचकारले दा ख्याल रखिया आज मावा जांदी वारी कहदिया आने मेरे निके दा ख्याल रखिया आज आमिना दा ते है ही इको मुहम्मद फरमा दिया मैं टुर चली आं उम्मे अमन मेरे मुहम्मद दा ख्याल रखना ही उम्मे अमन दिया चीखा निकल गईयां सैयदा आमिना आखरी वेले आ समाउन वाले वेखिया ते अरबी दे शेर पढ़ के फरमा दिया ने सारिया ने मर जाना है जेड़ा बन गया उन्हें टूट जाना है सारिया ने फना हो जाना है हर नवी चीज ने पुराने हो जाने पर माया में ना जिंदा ही रहना है तो मैं अमन कह लगी थी अमना तू कि मैं जिंदा रहेगी कमली वाला फड़ के सीने दे नाल ला ले आओ फरमा दिया मैं मोहम्मद ही मां जदों तक दा जिक्र जारी रहेगा मैं आमिना जूंदी रवा नारे रिसालत अजमत ओ शान ए मुस्तफा अजमत ओ शान ए वालिदैन ए मुस्तफा ताजदार ए खत्म ए नबुव्वा क्योंकि मैं मुहम्मद की मां हां मैं मुहम्मद नु जन्म देके चली हां मेरी मिल्लत के नौजवानों मावां वाले हो आखिरी हिचकी लई ते सैयद आमिना दी रूह परवाज कर गई। मरना सारे आए पर दुआ करया करो किसे दी मां ना मरे कदे किसे दी मां ना मरे नहीं ते ईद वाले दिन जाके कब्रिस्तान देखियो
सारी दुनिया नवे कपड़े पाके ईद मना दी है, जिन्हां दी मावां मर जांदियां ईद वाले दिन कब्रस्तान बैठ के रोंदे होंदे, मावां दी कब्रां ते टुट जांदी, उन्हां नूं ईद दी खुशी भी खुशी नहीं लगदी, उन्हां नूं मां याद आंदी है, मां याद आंदी। मैं अक्सर एक गल सुनाना कि मेरे को एक बाबा जी बैठे सन, मैं पूछा बाबा जी जिंदगी किवें दी गुजरी, कहन लगे असी साहब मैं गरीब मां बाप का पुत्र सा, मेरी दुखां च गुजर गई, पर पुत्र जवान हो ते कोई यूरोप चला गया, कोई अमरीका टुर गया, रब कोठियां कारां दित्तियां ते रब दे बड़े करम हो गए ने, बड़े फजल, दुख भुल गए, गुरबत भुल गई। मैं पूछा बाबा जी को दिल दी हसरत हो गई, कहन लगे आसी साहब कोई हसरत नहीं, रब दे बड़े ही करम। मैं देखा ते बाबे दी अख च मोटे मोटे अथरू। मैं पूछा बाबा जी रोंदे क्यों, कहन लगे आसी साहब होर ते कोई हसरत नहीं, पर कोठी वेख के दिल करदा कदे मां होवे ना, मां हो कोठी चे जाना सारे नजर आते ने, मां नजर नहीं आती। दुआ करो करो मां ना मरे, नहीं तो पूछ किसी उसको जी मां मर गई। मखदूम साहब को नुकरे बह के रोंदा वे तो लोग कहते इंज रोंदा जिवें दी मां मर गई, कि मावा मर जाते रोंदे ने, जिन्हां दी जूंदियां होण कदों रोण देंदियां, मावा ते नहीं ना रोण देंदियां, कायनात दी ऐसी अजीम हस्ती मां। दुआ करो करो बस मां ना मरे। आरफे गड़ी रहमतुल्लाह अलैह फरमा देने मावा बोले, मावा बोले, मावा दे खुले से फरियाद ले जाते हो मोया मावां वाले रो रो आपे छुपे कर जांदे, ए मोया मावां वाले रो रो आपे छुपे कर मैं चुके हजूर ऊंटनी ते बिठा के मक्के वल टुरी ते मेरा कलेजा निकल गया, जदों हजूर ऊंटनी ते बह के मुड़ मुड़ मां दी कबर वल वेखदा, उमें अमन ने लिया के कमली वाला दादे दी गोच रखे, फिर दादे ने पालिया, 8 साल की उम्र हुई ते दादा जी चले गए, ना बाप दा साया, ना मां दा साया, ना दादे दा साया, ते ना अपना ही साया। अल्लाह फरमा सोनिया तेरे सारे सहारे लै लवांगा, क्यों रब्बा आख्या, कोई आखे ना कि मुहम्मद नूं मैं पालिया सी, तू मेरे आसरिया ते फल, मैं दो जहां तेरे सहारे ते पाल देना। नारे रिसालत, रसूलुल्लाह के दर से लंगर खाने वाला बंदा बोलेगा नारे रिसालत, नारे रिसालत, तू मेरे साए थले पाल, सारी कायनात तेरे साए थले पाल दे। सुभान अल्लाह, मेरी मिल्लत दे नौजवानों को नैन दे वाली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नु फिर मां इंज याद आंदी सी। امام بکی رحمت اللہ علیہ نے حدیث پاک نقل فرمائی شعب الایمان دے اندر کہ نبی پاک نے ایک دن عشاء دی نماز پڑھائی صحابہ کے بارے میں، نماز عشاء پڑھ کے نبی پاک جد رخ انور صحابہ ول کیتا تے ویکھیا کہ صحابہ نے کہ حضور دی اکھ چنج چھم چھم مثرو جویں تسبیح ٹوٹ جاوے تے تسبیح دے دانے کردے اج میرے نبی دے اثرو پہ گرتے، پڑھے لکھے بیٹھے ہو مینوں سچی دسو جڑے صحابہ یار دے وضو دے پانی دا قطرہ زمین تے نہیں ڈگن دے او اثرو ڈگن دے تڑپ کے صحابہ چیخا مار کے رو پہ درد کیتی ماہیا تو کیوں رو میں سونے آجے کسے تکلیف دیتی سانو دسو اسی پتر توڑیاں زلفان دے کنڈلان تو وار دے یہ کیوں رو دے ہو سونا کیوں رو رہے ہو فرما منو کوئی غم نہیں کوئی تکلیف نہیں ارد کی دی کمنی والے رو دے کیوں فرمایا منو امی دی یاد پیوں دی
मां दिया यादा आ रही बाप मरे फिर नंगा हो वे फिर कंड खाली मोहम्मद बख्शाओ कौन करे रखवाली ए मावा बाज मोहम्मद बख्शाओ कौन करे रखवाली माया साहब आज मेरा जी कर दाए हुजरे च मेरी माया में ना बैठी हो वे मैं इशाओ दी नमाज पढ़दा हां मां मेरी अम्मी दी आवाज आवे मोहम्मद मेरी गल सुन जाओ फरमाया आज मेरा जी कर दाए अम्मी दी आवाज आवे मैं रब दी नमाज छड़ के मां दी गल सुन के अद्धी रात अज पुत्र घर आवे ना अबू पूछे ना कित्थों आए ते कई ऐसे ना हंजार ते बदबख्त ने ओ कहंदे अपने अपने अबू वाले जो गोरी पा के वेखदे ने कि अगली रात अबू पूछदे ने कित्थों आए इस घर को आग लग गई घर के चिराग से मैं तो हड्डी गल नहीं करता मैं उन्हें दी करना जी नदियां माइयां रोंदियां मेरे को लाके कह दिया आसी साहब मेनू तवीज लिख दियो मेरा पुत्र मेनू बुलांदा नहीं उन्हें बदबख्तों की बात कर रहे अज मां बुलावे ते बोल दे नहीं जे बोल पे ते कहंदे ने अज जड़ी तेरी हूं है ना इहनू रब दे कुरान दी जबान च उफ कहंदे رب نے قرآن چو فرمایا فلا تقل لهما اف ولا تنهرهما اللہ نے قرآن چو فرمایا نہ ہو نہ کریں کدھر تیری ماں دا کلیجہ نہ پھٹ جائے تیری ماں دا کدھر کلیجہ نہ پھٹے تینوں نہیں پتہ تیری ماں تینوں کیویں پالے اس ماں نو ہو نہ کریں اج ماں بلاوے تے پتر بولدا نہیں پر جس نبی دا تو کلمہ پڑھیا نا اس نبی نے پوچھ ماں دی آواز دی قدر کی ہے فرمایا کدھے میری ماں بلاوے نا میں رب دی نماز چھڑ کے ماں دی گل سن رہا ہوں میں اکثر واقعہ سنانا ماں دی آواز کتنی پیاری تے اہم ہے میں نو رب کعبہ دی قسم ممبر رسول تے بیٹھا سادی دے سارے شاعری ایک پاسے تے رومی دے سارے کسے ایک پاسے تے شاعراں دی ساری زباناں تے انہاں دی ساری شاعری دے دیوان ایک پاسے تے ماں دی آواز بڑیاں نوں کہندا سنیا ہوے گا زندگی چ او جڑی ہمسائی ہے نا مائی او میری ماں مر گئی آ جڑی چاچی ہے نا اے میری ماں مر گئی ہے او جڑی تائی ہے نا او میری ماں مر گئی ہے پر کدے کسے نوں اے وی سندے ویکھیا جے کہندے ویکھیا سنیا جے کدی کہیا ہوے کہ میری ماں او دے ورگی ہے ماں کائنات ایسی عظیم ہستی ہے کسی دی ماں تے تیری ماں ورگی ہو سکتی ہے پر تیری ماں ورگی کوئی نہیں ہو سکتی سبحان اللہ اوے اپنی ماں ورگی تے کوئی نہیں ہوندی اپنی ماں تے اپنی ماں ہوندی ماں اپنی کالی بھی ہوے نا اولاد واسطے اودے نال سونا ہی کوئی نہیں عورت نے اپنے حسن دی قدر ویکھنی ہوے تے اک واری اولاد ول ویکھے اون اولاد آپ دسے گی ماں کتنی سونی ماں کتنی حسین ہے چپ کر تیری ماں دا رنگ کالا ہے اوئے کالی ماں دے پترا میرے نبی تڑپ گئے تے تڑپ کے فرمایا خبردار کو کسی دی ماں نو کالا نہ آکھے فرمایا نہیں تے محمد ول ویکھ لو میں آمینہ گوری ماں دا بھی پتر ہاں تے میں ام امن کالی ماں دا بھی پتر ہاں عظمت و شان والدین مصطفیٰ نہیں نہیں ہر بندہ تاجدار ختم نبوت زندہ باد کہنے والا آج ڈٹ کے بولے عظمت و شان والدین مصطفیٰ ماں
ماں بلاوے نا تے مٹھا جا بولیا کرو, جی کہہ کے بلایا کرو, ابو نو جی کہہ کے بلایا کرو, انہاں دے سامنے اپنی آواز اپنا لہجہ تے اپنی گردن اچھی نہ کرے کرو, آواز لہجہ گلا گردن نیوی رکھ کے بات کر. میں اکثر ایک گل سنانا, میرے سیالکوٹ دے ایک بہت بڑے تاریخ چ خطیب گزرے نے حضرت علامہ مولانا محمد یوسف سیالکوٹی رحمت اللہ علیہ, بہت بڑے خطیب سن. میں انہاں دے متعلق بشمار بزرگاں کول بھی سنیا, کتب وچ بھی پڑھیا. آپ اپنی تقریر وچ فرماندے سن کہ جدوں میں جلسے تے تقریر کرن جانا تے لوگ اشتہاراں تے میرا نام لکھ دینے تے میرے نام دے نال القابات لکھ دینے. خطیب پاکستان مقرر شولہ بیان عالم نبیل فاضل جلیل حضرت علامہ مولانا حافظ و قاری مفتی محمد یوسف سیالکوٹی نقشبندی مجددی جامت برکاتہم العالیہ, یعنی نام نال القابات لکھے, اتنا بڑا نام لکھ دینے. آپ فرما دیں لوگ میرے نام دے نال اتنے القابات لکھ دینے پر میرے کلیجے ٹھنڈ نہیں پیندی, پر جدو اتی رات ویلے جلسہ مکا کے گھر جاوانا تے میرے جوان پتر ستے ہوندے تے میری وڈیری جی ماں جاگدی ہوندی. رات ڈیڑھ ہو گیا, تسی ڈھائی بجے گھر پہنچو گے, تین بجے گھر پہنچو گے, جا کے ویکھو جدو دروازہ کھڑکاؤ گے نا جنہاں دیاں ماواں ہن, ویکھو جا کے گھر ماں جاگدی ہوگی, ماں نوں نیند نہیں آندی. میرے شیخ کامل تاجدار چورہ شریف حضور یوسف المشائخ آپ کو لکھ دن میں واقعہ سنیا, آپ فرما دینے میں جدو وسن پورے رہندے سن نا لاہور, آپ فرما دینے کہ جب تک میری اما جی حضور لجپال حیات رہے آپ فرما دینے میں بستر اپنی امی جان دے کمرے چ